नमस्कार, मोना नेट विजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम झंझाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लाखाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं हे सरकार आहे। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सरकारवर घनाघाती टीका। बुधवार रोजी जाफराबाद येथे संपन्न झाले राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन। भोकरदन तालुक्यातील देहेड येथील दोघांविरुद्ध ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। बुधवारी रात्री येथील बौद्ध समाज सभागृहावरील ध्वज व बॅनर जाळण्याचा केला होता गुन्हा। सिल्लोड शहरासह तालुक्यात गुरुवार रोजी राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा। तहसील कार्यालयामध्ये करण्यात आले मतदारांना मतदान ओळखपत्राचे वितरण। सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथे औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या अभ्यास गटाने दिली भेट। गावातील सुविधा पाहून केलं कौतुक। आणि सिल्लोड येथे जीए शहा इंग्रजी शाळेच्या वतीने बालिका दिनाच्या निमित्ताने काढण्यात आली होती जनजागृती रॅली। जाफराबाद येथे बुधवार रोजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत असलेल्या राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनाचा एक भाग म्हणून जालना जिल्ह्यातील जाफराबादमध्ये बुधवार रोजी हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं। जाफराबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या हजेरीमध्ये हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं असून यावेळी शहराच्या मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली होती। तहसील कार्यालयाच्या आवारात सभा घेण्यात आली। या सभेमध्ये माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेला संबोधित केलं। पाहूया ते काय म्हणाले। कामावर निवडून येत नाही। दादा भारतीय जनता पार्टीचा चांगला माणूस जर त्यांच्याकडे गेला पदाधिकारी नगर अध्यक्ष राहिल्यासारखा तो सुद्धा काय म्हणतो की दादा काटाचा माझ्याकडे बघा मी निवडणूक लढली माझे पैसे संपले हे म्हणते वाळू। रेती भी तुला काम मिळणार नाही। रेतीचा टँकर लाव। रेतीचं जे काय मोठं गाडी असते त्याला काय म्हणतात तुम्ही हायवे टिप्पर लाव। नाही जमलं तर जास्त टिप्पर वाला दिसला तर दादा ते काय सांगतात प्रदेशाध्यक्ष दानवे की दारू बी करायचा कुठे दारू बी। दादा अशी ही पद्धत या मतदारसंघामध्ये। या प्रसंगी अजित पवार यांचा धनगर समाज बांधवांच्या वतीने सत्कारही करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। वृत्त प्रतिनिधी राहुल गवई जाफराबाद। भोकरदन तालुक्यातील देहेड येथे बुधवारी रात्री दोन समाज कंटकांनी बौद्ध समाज कार्यालयावरील ध्वज व त्रिशरण पंचशील उद्यानाचं बॅनर मोडतोड करून जाळल्याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भोकरदन तालुक्यातील देहेड येथे 24 जानेवारी रोजी रात्री 1:30 सुमाराला गावातील रवींद्र देवीदास बावस्कर व दिलीप सुरेश बावस्कर या दोन समाज कंटकांनी बौद्ध स्मशानभूमी जवळ असलेल्या बौद्ध समाज कार्यालयावरील निळा ध्वज व त्रिशरण पंचशील उद्यानाचं बॅनर मोडतोड करून जाळलं। सदर बाब समाज बांधवांच्या लक्षात आल्यानंतर भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली। यावेळी बौद्ध बांधवांसह भोकरदन येथील नगरसेवक दीपक बोर्डे भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष प्रदीप जोगदंडे बाबासाहेब पगारे दीपक दांडगे प्रभाकर दांडगे सुभाष सुरळकर यांच्यासह बैठक घेण्यात आली। त्यानंतर सायंकाळी उशिरा दोन्ही समाज कंटकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। प्रथम राजू राऊत यांनी घटनेची माहिती वृत्तदर्शनला तर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनीही माहिती दिली। वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर भोकरदन। गुरुवार रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं सिल्लोड येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संतोष गोरड यांच्या हस्ते 9 मतदारांना स्मार्ट मतदान कार्डाचं वाटप करण्यात आलं। 25 जानेवारी गुरुवार रोजी ठिकठिकाणी राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला। भारतामध्ये जनता ही सार्वभौम असल्यानं येथील लोकशाही अधिक बळकट झाली आहे। देशामध्ये मतदार हा अतिशय महत्त्वाचा घटक असल्यानं राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येऊन जनजागृतीबरोबरच मतदारांचा सन्मानही करण्यात येतो। या निमित्तानं येथील तहसील कार्यालयामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले। तहसीलदार संतोष गोरड यांच्या हस्ते 9 मतदारांना मतदान ओळखपत्रांचं वितरण करण्यात आलं। या संदर्भात नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी वृत्तदर्शनला दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया। आज 25 जानेवारी आज राष्ट्रीय मतदार दिवस आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये प्रत्येक बूथवर बूथनिहाय
जे अधिकारी आहेत BLO बूथ लेवल ऑफिसर्स यांनी मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे. यावेळी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. तसेच 9 मतदारांचे पुष्प देऊन स्वागत केले. त्यांच्यामध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यात आली व नवीन जी स्मार्ट कार्ड आलेली आहे आपल्या मतदान ओळखपत्र ते त्यांचं वाटप करण्यात आलं. माननीय तहसीलदार श्री संतोषजी बोरट यांच्या शुभ हस्ते आपण तहसील कार्यालयात तसेच बूथवर आज या नवीन स्मार्ट कार्डचं वाटप केलं आणि मोठ्या उल्हासात राष्ट्रीय मतदार दिवस सिल्लोडमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी तलाठी तसेच कार्यालय कर्मचारी आणि 9 मतदारांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन सिल्लोड. आगामी परीक्षा काळामध्ये जाफराबाद तालुक्यामध्ये कॉफीमुक्त अभियान राबविण्याच्या संदर्भात जाफराबाद येथे संस्थाचालक प्राचार्य मुख्याध्यापक व शिक्षकांची बैठक संपन्न झाली. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुका कॉफीमुक्त करण्यासाठी तालुक्यातील संस्थाचालक प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कॉफीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी अभियान राबवलं असून यामध्ये जाफराबाद तालुक्यातील सर्व सरकारी व खासगी शाळांनी सहभाग नोंदवत कॉफीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करण्याचा निश्चय केलाय. कॉफीमुक्त अभियान समारोप कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी 10वी आणि 12वी हे भावी जीवनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं वळण असतं. यावेळी विद्यार्थी कॉफी करून पास होत असेल तर भावी आयुष्य त्याच्यासाठी कठीण होतं, त्यातच त्याचा आत्मविश्वास लोप पावत जातो. अशा बाबी टाळण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची असून त्यांनी जर विद्यार्थ्यांना योग्य व व्यावहारिक ज्ञान देऊन भावी आयुष्याचा मार्ग दाखवावा असं आवाहन व्यासपीठावरील मान्यवरांनी उपस्थित शिक्षकांनी केलं. पाहूया या संदर्भातील एक मनोगत. शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे हे आपणही जाणतो. आता पात्रीकरांनी जे सांगितलं की कोणत्या एखाद्या देशाला नष्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांना कॉपी करू द्या म्हणजे तिथलं शैक्षणिक वातावरण गडबड करा असाच त्याचा अर्थ होतो. डॉक्टर की गलती कब्र में दफन हो जाती है, इंजीनियर की गलती गारा मिट्टी में धुल जाती है, लेकिन शिक्षक और शिक्षा नीति की गलती राष्ट्र को पीढ़ी दर पीढ़ी भुगतनी पड़ती है. आपलं काम हे किती महत्त्वाचं आहे हे आपण सगळे जाणतो आणि मला वाटतं विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करायचं, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा हे एकच उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवून आपल्या शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्जनाचं काम करत आहोत. या कॉफीमुक्त परीक्षा अभियानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील डॉक्टर कैलास पात्रीकर, डॉक्टर संजय शिंदे, दारासाहेब मस्के, शिक्षण बोर्डाचे सचिव वैशाली वाहुळे, प्राचार्य अशोक काकडे, तालुक्यातील मुख्याध्यापक, शालेय समितीचे अध्यक्ष, संस्थाचालक, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी राहुल गवई, जाफराबाद. सिल्लोड तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्राप्त पिंपरी या गावाला देवगिरी महाविद्यालयाच्या अभ्यास गटाने भेट देऊन गावाची पाहणी केली. 23 जानेवारी रोजी सिल्लोड तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्राप्त असणाऱ्या पिंपरी या गावाला औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या अभ्यास गटाने भेट दिली आणि गावाची पाहणी करून समाधान व्यक्त केलं. गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ISO मानांकन प्राप्त झाल्याबद्दल सदिच्छा भेट देत या ठिकाणी ISO मानांकन आणि पुरस्कार मिळण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या प्रशंसनीय बाबीची सखोल माहिती घेतली. जिल्हा परिषद शाळेचे भव्य क्रीडांगण, असंख्य झाडांनी भरलेला बगीचा, त्यातील विविध खेळण्या, विविध क्रीडा साहित्य, 24 तास पाणीपुरवठा, ई लर्निंग साहित्य, परिसर स्वच्छता, शैक्षणिक सहशालेय सांस्कृतिक उपक्रम व विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून देवगिरी कॉलेजची ही टीम भारावून गेली होती. याप्रसंगी पिंपरीचे उपसरपंच समाधान श्रीसाठ, ग्रामसेवक प्रमोद कंकाळ, मुख्याध्यापक GR देवकर, सहशिक्षक HS घुगरे, श्रीमती कदम शोभा, श्रीमती बोंडे व श्रीमती मंगल जाधव आदी उपस्थित होत्या. देवगिरी महाविद्यालयाचे विनोद जोगदंड, सतीश बडक, रवी जाधव, सरोज साबळे, अमोल रासने, अंकुश गाजपुरे, अलका साबळे यांनी शाळेला व गावाला भेट देऊन गावात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचीही सखोल माहिती घेतली. वृत्तप्रतिनिधी हरिदास खंबाट, वरुड पिंपरी. सिल्लोड येथील GS शहा इंग्रजी शाळेच्या वतीनं राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्तानं बुधवारी मुलींची रॅली काढण्यात आली होती. सिल्लोड शहरासह तालुक्यामध्ये बुधवार रोजी राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध शाळा महाविद्यालयांच्या वतीने जनजागृतीही करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर सिल्लोड येथील GS शहा इंग्रजी शाळेच्या वतीने मुलींची रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सानिया मिर्झा, रजिया सुलतान, कल्पना चावला, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, अहिल्याबाई होळकर, मदर टेरेसा
आदींची वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थिनींनी लक्ष वेधून घेतलं. तसेच सामाजिक प्रबोधनपर आधारित पथनाट्य सादरीकरणही या निमित्तानं करण्यात आलं. सिल्लोड शहर पोलीस ठाण्यातील कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा महिला शिक्षकांच्या हस्ते यावेळी सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरामध्ये गहू व हरभऱ्याचं पीक हुरड्यात आल्यानं रानशिवारामध्ये हुरडा पार्ट्या रंगत असल्याचं चित्र आहे. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरामध्ये यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यानं परिसरातील विहिरींना अजून तरी पाण्याचं प्रमाण चांगलं आहे. मिरचीच्या पिकानंतर उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रब्बीचं असलेलं पीक म्हणजेच गहू व हरभरा या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली असून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे पीक हुरड्यात आलंय. सुटीच्या दिवशी दोस्त सगळे सोयरे पाहुणे मंडळी गावाकडे येऊन ठिकठिकाणी हुरडा खाण्याचा आनंद लुटतायत. शहरात कामानिमित्त गेलेले तरुण व्यावसायिक दोस्त मित्रमंडळी सुटीच्या दिवशी गावाकडे फेरफटका मारण्यासाठी आले असता प्रत्येकाच्या शेतामध्ये अशा हुरडा पार्ट्या रंगताना दिसतायत. खास हुरडा खाण्यासाठी नगर इथून आलेले पुंडलिक नवनवरे गणेश मालुदे रमेश चौधरी देविदास मोरे सागर जोशी विजय चौधरी या दोस्त मंडळींनी सांगितलं की शहरात आयता तयार विकत घेऊन खाल्लेला हुरडा व गावाकडे शेतात जाऊन स्वतःच्या हाताने भाजून त्याला मीठ लिंबू तिळगुळ आदी पदार्थ लावून व गरम गरम हातावर घेऊन हुरडा खाण्यात जी मजा असते ती शब्दात वर्णन करणं अवघड आहे. या सगळ्या लोकांसोबत श्रीराम जोशी हे सुद्धा हुरडा खाण्याचा आनंद लुटतायत. वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी घाटनांद्रा. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लाखाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं हे सरकार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सरकारवर घणाघाती टीका. बुधवार रोजी जाफराबाद येथे संपन्न झाले राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन. भोकरदन तालुक्यातील देहेड येथील दोघांविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. बुधवारी रात्री येथील बौद्ध समाज सभागृहावरील ध्वज व बॅनर जाळण्याचा केला होता गुन्हा. सिल्लोड शहरासह तालुक्यात गुरुवार रोजी राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा. तहसील कार्यालयामध्ये करण्यात आले मतदारांना मतदान ओळखपत्राचे वितरण. सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथे औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या अभ्यास गटाने दिली भेट. गावातील सुविधा पाहून केलं कौतुक. आणि सिल्लोड येथे जी एस शहा इंग्रजी शाळेच्या वतीने बालिका दिनाच्या निमित्तानं काढण्यात आली होती जनजागृती रॅली. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.